स्वाभिमानी संघटनेतर्फे गणेशोत्सव 2012 सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. मागील वर्षीपासून नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेच्या वतीने गणेश मंडळांचा उत्साह तसेच त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक देण्यात येते. शनिवार वाडा येथे गतवर्षीच्या विजेत्यांना एका कार्यक्रमात स्वाभिमानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, पुण्यातील सर्व गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पारितोषिक स्वाभिमानी संघटनेच्या वतीने दिले जाते. तसेच ही सर्व गणेश मंडळे सामाजिक कार्यांसाठी सर्वांसाठी एक आदर्श आहेत. आज नेता होण्यासाठी अनेक तरुण इच्छुक आहेत, पण त्यासाठी जास्तीत जास्त सोने घाला आणि नेता व्हा असं जणू समीकरणच पुण्यात झालंय अशी किल्लीही त्यांनी यावेळी उडवली. या उलट राजकारणात यायचं असेल तर मातीशी जुडून सामाजिक कार्य करणाऱ्या गणेश मंडळांकडून आदर्श घ्या असा सल्लाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. स्वाभिमानी संघटना गणेश मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा विमा उतरवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. लहान मुलांमुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मार्मिक भाष्य करणारा देखावा उभारणारे बुधवार पेठेतील साईनाथ मित्र मंडळ हे प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. तसेच शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ यांना द्वितीय आणि धनकवडीतील आदर्श मित्र मंडळ यांना तृतीय पुरस्कार मिळवला. प्रथम पारितोषिकासाठी रुग्णवाहिका, द्वितीय पारितोषिकासाठी CCTV आणि तृतीय पारितोषिकासाठी वॉटर प्युरिफायर असे पारितोषिके नितेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले. पुण्यातले असलेले विविध गणेश मंडळ यांच्यामध्ये गेल्या वर्षी एक स्पर्धा आयोजित केली गेली आणि त्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण आज या ऐतिहासिक शनिवार वाड्यात होत आहे. गेल्या वर्षी आमच्या कार्यालयामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करताना आम्ही विचार केला की ज्या गणपती मंडळ पुण्यामध्ये विविध कार्यक्रम घेतात, सामाजिक उपक्रम घेतात, सामाजिक उपक्रमामध्ये वेगवेगळे लोकभिमुख उपक्रम घेतात, मग त्यांच्या सन्मान सत्कारासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि याच निमित्ताने आम्ही हे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. बरोबर सगळ्यांमध्ये स्पर्धा आयोजित करून आपल्याला सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम, आपल्याकडून काही शिकण्याचं काम आम्ही लोकांनी केलं पाहिजे. आम्हाला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. आपण जे वर्षभरामध्ये जी सामाजिक उपक्रम करतात, जे लोकांकडे विविध कार्यक्रम घेतात, असंख्य आपले अहवाल वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने वाचायला भेटतात. आधी आता बोलण्या अगोदर काही अहवाल चालले, जी सामाजिक कामं आपण करतात ती मला नाही वाटत कुठला राजकीय पक्ष हा देशामध्ये कुठे करत असेल. खरंच करत नसता साहेब, लावलं ना तुमचे 4 होल्डिंग लावले मी, बरं होल्डिंग लावलं आणि पुढे काय केलं? नाही नाही साहेब, अजून काय करायचं असतं? होल्डिंग तर लावायचं असतं राजकारणामध्ये, अजून काय करायचं असतं? किंवा अंगावर जास्तीत जास्त जो सोनं घालतो तो मोठा नेता होतो असं एक समीकरण आमच्या पुण्यामध्ये आहे. खूप सगळे बॅनर पोस्टर बघायला मिळते, तो माणूस दिसत नाही त्याच्यापेक्षा त्याचं सोनं दिसत असं वाटतं. चलतं चालणार आहे सोन्याचं दुकान आहे असं कधी कधी बघून वाटत, आणि सोनं अंगावर घातलं तर समज लगेच आपल्याला आपण कोणतरी नेता झालो असंच त्याच्यामध्ये भावना तयार होते. तो काय लोकांच्या प्रश्नांकडे बघत नाही, कार्यकर्त्यांची दखल घेत नाही, पण बाबा मी नेता असं त्याला वाटायला वाटतं. पण स्वतःने काही कामं केली आहेत का? समाजामध्ये तुझ्यामुळे काय बदल झाला आहे का? लोकांच्या जीवनामध्ये तुझ्या कामामुळे काय परिवर्तन झालं आहे का? हे प्रश्न जेव्हा आम्ही त्याला विचारतो तेव्हा त्याच्याकडे कुठलंही उत्तर नसतं. म्हणून राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा कार्यकर्ते जे राजकारणामध्ये येऊ पाहत आहेत त्या लोकांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून काहीतरी शिकलं पाहिजे.